नमस्कार, सिटीनच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज दिनांक 17 जानेवारी 2023, वार मंगळवार. बातमीची सुरुवात करूया सुविचार मालेने. आयुष्य बदलण्यासाठी वेळ सर्वांना मिळतो, पण वेळ बदलण्यासाठी आयुष्य पुन्हा मिळत नाही. आजचा सुविचार आपण बघितला, आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. आपण ठळक बातम्या बघितल्या, आता घेऊया छोटासा ब्रेक. अमरावती शहराचे नागरिकांनो सावधान, पतंगसाठी वापरणाऱ्या नायलॉन मांजावर प्रतिबंध. अमरावती महानगरपालिका अमरावतीतर्फे जाहीर आवाहन. नायलॉन मांजा वापरताना आढळल्यास ₹10,000 दंड व 6 महिन्यांची शिक्षा. नायलॉन मांजाची विक्री किंवा निर्मिती केल्यास ₹1,00,000 दंड व 3 ते 5 वर्षाची शिक्षा. सर्व पालकांना आवाहन, आपले पाल्य पतंग उडविण्याकरिता नायलॉन मांजाचा वापर करत असेल किंवा बाळगत असेल तर फौजदारी कारवाई होणार. पतंग व मांजा विक्री करण्याकरिता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची संमती अनिवार्य. संमतीशिवाय पतंग व विक्री आस्थापनांना तात्काळ सील करण्यात येणार. पतंग उडविण्याकरिता नायलॉन मांजाचा वापर करू नये. तसेच शहरातील कोणत्याही विक्रेत्याने नायलॉन मांजाची विक्री साठा वहन करू नये, असे आवाहन अमरावती महानगरपालिका अमरावतीतर्फे करण्यात येत आहे. संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर रोड अमरावती. ब्रेकनंतर बघूया सविस्तर बातम्या. बेहिशोबी संपत्ती प्रकरणात अकोला जिल्ह्यातील बाळापूर मतदारसंघाचे आमदार नितीन देशमुख यांच्या विरोधात अमरावती परिक्षेत्र लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात तक्रार दिली असता मंगळवारी चौकशीला देशमुख आपल्या शेकडो उद्धव ठाकरे समर्थकांसोबत दाखल झालेत. यात त्यांची तब्बल 4 तास कसून चौकशी करण्यात आली, तर इकडे कार्यालयाबाहेर देशमुख यांच्या उद्धव ठाकरे शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांनी शिंदे फडणवीस सरकार विरोधात घोषणा देत आंदोलन करण्यात आले. अकोला बाळापूर मतदारसंघाचे आमदार नितीन देशमुख अमरावतीच्या SEB कार्यालयात त्यांच्या संपत्तीविषयी माहिती हजर राहण्यासाठी विभागाने नोटीस बजावली असता कार्यालयात जाण्यापूर्वी मंगळवारी अकोल्यातून निघताना त्यांच्या घरी त्यांना औक्षवंत करण्यात आले आणि गाडीमध्ये त्यांनी आपल्या कार्यकर्ते यांच्यासाठी फूड पॅकेट घेतले आणि देशमुख यांचा जवळपास 20 ते 25 गाड्यांचा ताफा अमरावतीकडे रवाना झाला. नितीन देशमुख हे सरकार इंग्रजापेक्षा जास्त हुकुमशहा सरकार आहे, कधी काय करतील याची कल्पना नाही. चौकशीच्या नावावर मला अटकसुद्धा करू शकतील, म्हणून मी माझ्या खाण्यापिण्याच्या साहित्यासह कपडे पण सोबत घेतलेले आहेत. यांनी मला जर जेलमध्ये पाठवलं तर मी त्या तयारीने सुद्धा आणि त्या मानसिकतेने सुद्धा ही तयारी करून निघालो आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. कंप्लेंटर मी मागच्या वेळेस सांगितलं, तो कंप्लेंटर मला संबंधित अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर मला त्यांनी नाव सांगितलं. कंप्लेंटर 1 नंबरचा 420 गुन्हे त्याच्यावर आहे, 354 त्याच्यावर दूर गुन्हे आहेत, खंडणीचे गुन्हे त्याच्यावर आहे, तळीपारचे गुन्हे दाखल आहेत. परंतु तो कंप्लेंटर जोपर्यंत अधिकृतरित्या मी त्याचं नाव माझ्याजवळ येत नाही तोपर्यंत मला त्याच्यावर अधिकृत प्रतिक्रिया देता येत नाही. परंतु तोच जर कंप्लेंटर असला तर निश्चितपणे त्या कंप्लेंटरचं आणि सन्माननीय जे सध्या मुख्यमंत्री आहेत एकनाथजी शिंदेसाहेब यांचं संभाषणाची क्लिप माझ्याजवळ आहे. परंतु तो कंप्लेंटर कदाचित बदली करू शकतात, कारण की शासन यांचं आहे, प्रशासन यांचं यांच्या ताब्यात आहे.
प्रशासनाच्या अधिकारावर दबाव टाकून कंप्लेंटर चेंज करू शकतात म्हणून ती प्रतिक्रिया मी जोपर्यंत अधिकृत माझ्या ताब्यात कंप्लेंटरचं नाव येईल त्यावेळेस मी प्रतिक्रिया मी रायटिंगमध्ये पत्र तयार केलेलं आहे कंप्लेंटरांची कॉफी मागण्यासाठी आता देतात का काय नाही तो त्यांचा भाग आहे परंतु लोकशाहीच्या माध्यमातून कंप्लेंटर कसा आहे 420 आहे का तो क्रिमिनल आहे तो प्रश्न नसते कंप्लेंटरनं तक्रार केली प्रशासनाला त्याची चौकशी करावी लागते आणि चौकशीसमोर जाणं लोकशाहीच्या हिशोबानं हे माझं कर्तव्य आहे आणि जे संबंधित अधिकारी प्रश्न विचारतील त्यांना रीतसर उत्तर मी देईल आज रोजी माझ्यासोबत वकील वगैरे कोणी नाही स्वयंभूत मी माझी बाजूच मी मांडणार आहे ते काय पद्धतीनं प्रश्न निर्माण करतात त्या प्रश्नाचं वेळ प्रसंगी मी उत्तर निश्चित देईल तो कंप्लेंटर जर आज आयडेंटिफाय झाला तर तुम्ही ती ऑडिओ क्लिप आज जाहीर करणार का निश्चितपणे अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालयाजवळ येताच आधीच उद्धव ठाकरे शिवसेनेचे शेकडो पदाधिकारी दाखल होऊन नारेबाजी करण्यात आली. ईडी सरकारचा निषेध असो नितीन बापू देशमुख आगे बढो शिंदे फडणवीस सरकारचा निषेध असो अशा घोषणा अनेक तास बाहेर कार्यकर्त्यांचा जमाव जमला. कार्यालयात आमदार नितीन देशमुख यांची चौकशीला सुरुवात करण्यात आली. कार्यालय बाहेर जिल्हा प्रमुख सुनील खराटे माजी नगरसेवक प्रदीप बाजड सुधीर सूर्यवंशी पराग गुलदे सुनील राऊत सचिन ठाकरे मनोज कडू श्याम देशमुख पदाधिकारी सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. झुकेंगा नाही साला या वाक्याचे फलक त्यावर बाळापूर मतदारसंघाचे आमदार नितीन देशमुख यांच्या फोटोसह बॅनर झडकलेत. नितीन देशमुख यांना चौकशीला हजर राहण्याची नोटीस अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बजावली होती. त्यात मंगळवारी चौकशीला हजर झाले असता त्यांच्या शेकडो उद्धव ठाकरे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी शिंदे फडणवीस सरकारविरोधात घोषणा देत आंदोलन केले. तब्बल 4 तास चौकशी झाल्यानंतर पदाधिकाऱ्यांनी बाहेर जल्लोष व्यक्त केला. या प्रकरणावर आमदार देशमुख यांनी शिंदे फडणवीस सरकारसह भाजपावर टीका केली. ईडी कारवाई फक्त मराठी लोकांवर होत आहे यात अमराठी भाषिक लोक दाखवा अशी प्रतिक्रिया आमच्या सिटी न्यूजकडे आमदार देशमुख यांनी व्यक्त केली. अमरावती शहरातील लाचलुचपत प्रतिबंधक अमरावती परिक्षेत्र कार्यालयासमोर मंगळवारी तुफान घोषणाबाजी आंदोलन होत असल्याची पहिलीच घटना दिसून आली. एकाने बाळापूर मतदारसंघाचे आमदार नितीन देशमुख यांची बेहिशोबी संपत्ती असल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केल्याने बेहिशोबी संपत्तीबद्दल चौकशीला हजर राहण्याचे अमरावती परिक्षेत्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अकोला जिल्ह्यातील बाळापूर आमदार नितीन उर्फ बाप्पू देशमुख यांना नोटीस बजावल्याने मंगळवारी देशमुख आपल्या शेकडो कार्यकर्तेसह दाखल झाले. यावेळी शेकडो कार्यकर्त्यांनी कार्यालयाबाहेर टरबूज फोडून शिंदे फडणवीस सरकारचा निषेध व्यक्त केला. Let's go!
मजेदार कहलाता है, दुख में साथ देने वाला फरिश्ता कहलाता है, ये आपसे परिचय है। ये माझे सर्व शिवसैनिक माझ्या दुःखात मला साथ देणारे हे फरिश्ते आहेत, आणि अशा फरिश्त्याच्याच भरोशावर या महाराष्ट्रातली शिवसेना उभी आहे, अशा फरिश्त्याच्याच भरोशावर ह्या महाराष्ट्रातला मराठी माणूस उभा आहे। माझी सर्वांना आज लोकांना तुम्ही माझ्यासाठी काल मोर्चा झाल्यानंतर अमरावती जिल्ह्यातले बरेच पदाधिकारी इथं आले, पण खास करून अकोला जिल्ह्याहून जे आपले सेनेचे पदाधिकारी काही शिवसैनिक काही शेतकरी लोक इथं आल्यामुळे सगळ्यांना मी मनापासून हृदयापासून त्यांचे आभार मानतो। आणि जेव्हा जेव्हा पोलीस अधिकारी मला बोलावतील त्यांना निश्चितपणे, जरी माझी शिवसैनिकांना विनंती आहे, जरी तक्रार खोटी असेल, जरी तक्रार खरता 420 असेल, क्रिमिनल असेल, कोणी असेल, परंतु लोकशाहीच्या माध्यमातून आपल्या घटनेच्या माध्यमातून तक्राराची चौकशी करणं संबंधित अधिकाऱ्यांचं काम असते, आणि त्या तक्रारीच्या समोर जाऊन त्यांना उत्तर देणं, त्यांना योग्य माहिती देणं हे आपलं काम आहे। म्हणून आपण नेहमीप्रमाणे त्यांना त्यांनी कधी बोलावलं तर त्यावेळेस मी निश्चितपणे हजर राहील, परंतु आज रोजी इथं असलेला प्रत्येक माणूस माझ्यासाठी फरिश्ता आहे। कारण की सुखात तर अनेक रिश्तेदार जवळ येतात, दुःखात जे सामील होतात ते आपले फरिश्ते आहेत, आणि असे फरिश्त्याच्या भरोशावर महाराष्ट्रात लढा देतात। साहेबांसाठी तुम्हाला आपल्याला जीवाचं रान करावं लागेल, रात दिवस एक करावं लागेल, काय पद्धतीनं मराठी माणसावर आघात ह्या महाराष्ट्रामध्ये चालू आहे। मी यादी दाखवली, जवळपास 24 लोकांवर, मराठी माणसाच्या 24 लोकांवर आतापर्यंत ईडी आणि एसीबीच्या कारवाया झाल्या, परंतु अमराठी माणसावर एका नाही, आणि भारतीय जनता पार्टीच्या एकाही पदाधिकाऱ्यावर आमदारावर कारवाई नाही। आणि हे कारवाया करणारे आणि बोलणारे कोणते लोक आहेत? किरीट सोमय्या, मोहित कंबोज, नवनीत राणा, नवनीत राणाचा नवरा रवी राणा, हे लोक आहे। बंधूंनो, याचं तुम्ही आपण आत्मचिंतन करायला पाहिजे की मराठी माणसावर कसा आघात झाला। देश स्वातंत्र्य झाला, मराठी माणसाचा सिंहाचा वाटा होता, आता या महाराष्ट्रात परिवर्तन झालं पाहिजे, या महाराष्ट्रावर भगवा फडकला पाहिजे, या महाराष्ट्रावर मराठी माणसाचा स्वाभिमानाचा झेंडा फडकला पाहिजे। जे लोक मराठी माणसाचा आघात करतात, वारंवार करतात, भारतीय जनता पार्टी मराठी माणसाचा दुश्मन आहे, मराठी माणसावर आघात करते, मराठी माणसाचा यांनी घात करणं लावला, गुजरातच्या काही विशिष्ट लोकांचं ऐकून हे मराठी लोकांचा वारंवार अपमान करतात, त्यांच्यावर आघात करतात। काही गुजरातच्या विशिष्ट लोकांच्या मनामध्ये आज सुद्धा आहे, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत तुटली होती, गुजरातवर हल्ला केला होता, सुरतवर हल्ला केला होता, सुरत तुटली होती, तो दोष त्या गुजराती लोकांच्या मनामध्ये आज रोजी सुद्धा आहे। त्या भावनेतूनच हे लोक मराठी माणसावर आघात करतात, मराठी माणसावर वार करतात। म्हणून माझी तुम्हाला नम्र विनंती आहे की आजच्यासाठी आपण जीवाचं रान केलं पाहिजे, रात दिवस एक केला पाहिजे, आणि उद्धव साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे, एवढीच तुम्हाला नम्र विनंती करतो। आणि सर्वांना विनंती करतो की शांततेच्या माध्यमातून सगळ्यांनी आपण देवीचं दर्शन घेऊन सगळ्यांनी आपण आपल्या आपल्या घरी जावं, मी सुद्धा जातो, आणि आपण आल्याबद्दल सर्व माझे तुम्ही फरिश्ते आहात, सर्वांना मी हृदयापासून नमस्कार करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। अकोलासह अमरावती शहरातील उद्धव ठाकरे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी जोरदार आंदोलन केले। तब्बल 4 तास कसून चौकशी झाल्यानंतर आमदार नितीन देशमुख यांना सोडण्यात आले। यावेळी त्यांच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष व्यक्त करण्यात आला, ईडीसह लाचलुचपत कारवाई फक्त 23 मराठी लोकांवरच केली आहे, अमराठी दिसते का असा देशमुख यांनी सवाल करून किरीट सोमय्या, नवनीत राणासह मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या विरोधात आपली संतप्त प्रतिक्रिया आमच्या सिटी न्यूजकडे व्यक्त करण्यात आली। नितीन, काय सांगाल, नेमकं आपल्यावरच आरोप झालेला आहे, या ठिकाणी काय चौकशी, काय प्रश्न केले? हो, नेमका माझ्यावरच आरोप नाही आहे, तुम्हाला मराठी माणसाची मी यादीच वाचून दाखवली, तुम्हाला जर अजून वाचत असेल तर मी वाचून दाखवतो। मराठी माणसावरच कारवाई होती, तुम्ही मराठी आहे, उद्या तुम्ही राजकारणात आले, तुम्ही काही एखाद्या आमदार झाले का खासदार झाले का नगरसेवक झाले, तुम्ही जर भाजप संघाने गेलं तुमच्यावरही कारवाई होईल। म्हणून मराठी माणसाला आपल्याला कुठंतरी स्वाभिमान असला पाहिजे, आपला आत्मसन्मान असला पाहिजे। हे जे मराठी लोक आहेत, हे 24 लोक आहेत, ह्याच मराठी लोकांवर, ह्याच्यावर भारतीय जनता पार्टीचा एक मराठी बी नाही आहे, आणि हे कारवाई करणारे कोणते लोक आहेत, बोलणारे कोण आहेत मराठी माणसाच्या विरोधात, बोलणारे अमराठी लोक कोणते? किरीट सोमय्या, मोहित कंबोज, नवनीत राणा, नवनीत राणाचा नवरा रवी राणा, परमवीर सिंग, हेच लोक मराठी माणसाच्या विरोधात बोलू राहिले। आपल्याला तुम्हाला आपल्याला पाणी नाही, तुम्ही मराठी ना,
मराठा तुम्हाला पाणी आला पाहिजे, मग ह्या लोकांना यांची जागा निवडणुकीत आपण दाखवली पाहिजे, एवढीच तुम्हाला प्रसार माध्यमांना सुद्धा विनंती करतो। त्याच पद्धतीनं तुम्हालाही आत्मसन्मान असला पाहिजे की आपल्या मराठी माणसाचा कशा पद्धतीनं महाराष्ट्रात अपमान होत आहे। कोणावर कोणाचा आपला आरोप करताय, आपण कोणाचं षडयंत्र असेल काय सांगा, षडयंत्र काय सांगा लागते। देवेंद्रजींनीच सांगितलं ना अधिवेशनामध्ये की हे सगळं सत्तांतरण मी घडवलं म्हणून, मी बदला घेतला म्हणून। खरे सूत्रधार हेच लोक आहे, दुसरं कोण असणार। तुम्हाला किती वेळपर्यंत आतमध्ये बसून ठेवण्यात, 2.5-3 घंटे मी होतो आतमध्ये, मी सविस्तर त्यांना चौकशीला पूर्ण सहकार्य केलं, याच्यानंतर सुद्धा करेन। काय वाटतं तुम्हाला, तक्रार कोण केली असणार? ओ, ह्या लोकांनी करा लावली तक्रार करता हा नॉमिनल विषय असते, फालतू विषय आहे तक्रार कोणी केली हे करून घेतात आणि घडून घेतात। अकोला जिल्ह्यातील बाळापूर मतदारसंघाचे आमदार नितीन देशमुख यांच्या बेहिशोबी संपत्ती प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 2 या ठिकाणी नोटीस बजावली होती। आता पुन्हा मंगळवारी सकाळी नितीन देशमुख या आपल्या घरापासून अनेक कार्यकर्त्यांसह या अमरावती शहरातील परिक्षेत्र ज्याला आपण पोलीस अधीक्षक लाचलुचपत विभागाच्या कार्यालयामध्ये दाखल झालेले आहे आणि या ठिकाणी तब्बल 4 तास या ठिकाणी चौकशी करण्यात आलेली आहे। आणि या पूर्वी या ठिकाणी 4 तास चौकशीनंतर बाहेर आल्यानंतर शेकडो उद्धव ठाकरे शिवसेना गटाच्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी भाजपा शिंदे गटाचा निषेध करण्यात आलेला आहे, त्यांच्यासुद्धा आरोप करण्यात आलेला आहे। शिंदे आणि फडणवीस सरकारचं षडयंत्र असल्याचा आरोप ठिकाणी करण्यात आलेला आहे। टरबूज फोडून या ठिकाणी भाजप शिंदे गटाचा निषेध करण्यात आलेला आहे। झुकेगा नाही साला असे फलक नितीन देशमुख यांचे लावून या ठिकाणी घोषणा देण्यात आलेली आहे। कॅमेरामन प्रदीप इंगुलेसह मी अजय शृंगारे, पाहता सिटी न्यूज अमरावती। म्हैस बांधण्याच्या वादात एकाचा खून केल्याची धक्कादायक घटना वरुड तालुक्यातील कोरेशीपुरा इथे घडली। घराशेजारी राहणाऱ्या गब्बर शाह या तरुणावर हल्ला चढून त्याचा जागीच खून करण्यात आल्याने पोलिसांनी तात्काळ दोन्ही आरोपींच्या भावांना ताब्यात घेतले असता तेथून एकाने पळ काढला, मात्र पुन्हा पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले। किरकोळ वादातनं लोक कोणाचाही जीव घेण्यास तयार होण्याची वेळ आली आहे का, अशीच एक खुनाची घटना समोर आली आहे। प्राप्त माहितीनुसार गब्बर शाह उर्फ शफीक शाह वय 25 वर्ष, आरोपी सरदार खान रशीद खान वय 27 वर्ष आणि त्याचा भाऊ यांच्यात म्हैस बांधण्यावरून झालेल्या वादातून कुरेशीपुरा वरुड पोलीस ठाण्यात तक्रार प्राप्त झाली। 30 वर्षीय नदीम खान रशीद खान सरदार खान याला तात्काळ पकडण्यात आले आहे आणि वरुड येथील 2 आरोपींनी मिळून शेजारी राहणाऱ्या गब्बर शाह या तरुणाचा जागीच वार करून खून केला। या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले। घटनास्थळ आणि नदीम हा पळून गेला होता। हत्येतील दोन्ही आरोपींना जेरबंद करण्यात PSI राजू मडावी यांना यश आले आहे। पोलिसांनी आरोपींवर कलम 302, 34, 201, 504 अन्वये गुन्हा दाखल करून न्यायालयात हजर करण्यात आले आहे। भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर। किचन गृहिणी से जुड़ा एक अटूट हिस्सा, जहां उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर। इसलिए अम्बा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार, आपके किचन के अनुसार, बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक, यानी 100% वाजिब दाम। ना देखभाल की जरूरत, ना जंग लगने की परेशानी। आसानी से वॉश करने हेतु उत्कृष्ट कैरियर सिस्टम, साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेलिंग, डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बनाकर देते हैं। अम्बा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली, दस्तूर नगर चौक के पास, MIDC रोड, अमरावती, महाराष्ट्र। विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत। एक नजर अन्य महत्त्वाच्या बातम्यांवर। संपूर्ण राज्यात गोवंश हत्या बंदी कायदा लागू करून गोहत्या आणि तस्करीवर प्रशासनाने आळा घालण्यात यावा ही प्रमुख मागणी करत अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी मंगळवारी श्री कालीमाता मंदिर येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करून माहिती देण्यात आली। गोरक्षणाकरिता कार्य करणाऱ्यांना प्रशासनाची कोणतीच मदत राहत नाही,
शहरासह ग्रामीण भागात सुद्धा गोवंश तस्करीचे प्रमाण वाढले आहे। यावर सरकारने तात्काळ आळा घालून कारवाई करण्यात यावी, अन्यथा आम्ही वेळ पडली तर रस्त्यावर उतरू। आता लवकरच विदर्भ गोरक्षा सेवा समिती गठित होणार असल्याची माहिती जैन संत निलेशचंद्र मुनी यांनी सांगितले। या पत्रकार परिषदेत कालीमाता मंदिरचे पीठाधीश्वर श्री शक्ती महाराज सह अनेक पदाधिकारी उपस्थित होते। श्री महाकाली माताजी की कृपा से प्रेरणा से यहाँ पे जितने भी पत्रकार भाई बंधु आए हैं और जितने संपादक भाई बंधु आए हैं और हमारे सिटी चैनल के चंदू और सुजोकिया परिवार और आरसीएन चैनल के सभी परिवार को मैं इनको श्री महाकाली माता शक्ति पीठ की तरफ से और विश्व हिंदू समस्त परिवार की तरफ से, जन जागृति परिवार की तरफ से मैं इनका हार्दिक अभिनंदन करता हूँ। आज हमारी आत्मा इस कारण दुख रही है और हम पल पल में हम हमारे भाई बहन जितने भी भगत लोग हैं यहाँ पे सब जने रो रहे हैं, पूरे देश के लोग। हमारी गौ माता बचना चाहिए पर गौ माता बंदी रहने के बाद में भी अमरावती शहर में तो पूरे चारों तरफ गौ माता हजारों से कट रही है। गौ माता भी कट रही है और नंदी भी कट रही है क्योंकि नंदी भी तो जीव है ना, ये जानवर नहीं कटने को होना। और पूरे महाराष्ट्र में कम से कम लाखों से जानवर कट रहे हैं। इसमें हमारे को हम यही चाहते हैं कि हमको हमारे प्रशासन का और सभी सेंटर गवर्नमेंट महाराष्ट्र गवर्नमेंट का हमको बहुत मदद चाहिए, पर हमको जितनी मदद चाहिए पुलिस प्रोटेक्शन चाहिए, हमारे कोई भी मदद मिल नहीं रही इनसे। आज हम लोगों के ऊपर हम जब पकड़ने जाते हैं मोंगा जी विश्व परिषद हिंदू समस्त परिवार जब हम लोग जाते हैं तो हमारे ऊपर तलवार चलती है, हमारे ऊपर लाठियाँ चलती है, टोल नाका तोड़ के गाड़ियाँ जाती है। आज ये सब परिस्थिति है और हमको इसके लिए पुलिस प्रोटेक्शन की बहुत ज़रूरत है और बाकी और भी प्रोटेक्शन की ज़रूरत है। ये गौ माता जो है ये अपनी माँ है और सभी की माँ है, इनको बचाने के लिए हम हमारी जान भी देने को तैयार है। आज मैं खड़ंगना गया था, उन कार्यक्रम जाते खड़ंगना गांव बीच में लगता है 15 दिन पहले, आज उस गाड़ी के ऊपर मेरे से कांच फेंकने से मेरे से बहुत वार हुआ है। ये मेरे कांच के निशाने माथे पे, उससे बच के हम लोग आए हुए हैं। ये 15 दिन पहले की बात है और ये हमारे को माता जी कृपा से ये हमको भरोसा है। हमारे सीपी रेड्डी साहब जो आए हुए हैं, सीपी साहब और दोनों डीसीपी साहब और हमारे अमरावती शहर के दसों थाने के पीएसआई साहब और कॉन्स्टेबल साहब हमको ये सब मदद करेंगे। हमारे को पूरी की पूरी हमारे को ये भरोसा इन लोगों के ऊपर, पर हमारे को अभी प्रशासन का कोई भी सपोर्ट नहीं मिल रहा है। जैसा सपोर्ट होना चाहिए वैसा सपोर्ट हमको नहीं मिल रहा है। ये सपोर्ट के हमने ये पत्रकार परिषद बुलाए हुए हैं और माता जी के आशीर्वाद गौ हत्या बंद होना चाहिए। आज हमारे विश्व समस्त हिंदू समस्त परिवार वाले मोंगा जी महाराज जी शत्रुघ्न जी पांडे सब भगत लोग जो बैठे हैं इनका भी हमारे साथ में सबको सपोर्ट मिला है। एक मेरे को पन अभी 1-2 महीना पहले ये मोंगा जी के ऊपर हमारे भाई बंधु जो बैठे विश्व समस्त परिवार वालों के ऊपर इनके ऊपर तलवार भी चलाई है, तलवार बचाते बचाते ये लोग बची हुई है। ये हमने भी देखा हुआ है, हमने भी सुना हुआ है। आज 15 दिन पहले की बात है, हमारे को जो खड़ंगना जो गांव आता है उस गांव के बीच में खेती की, इसमें मेरे ऊपर हम 2-3 लोग साथी थे गाड़ी में, हमारे ऊपर कांच की बॉटल फेंक के वार हुआ है। तो मेरे को 1-2 कांच यहाँ पे लगा हुआ निशान दिख रही, छुपी बात है ही नहीं है। और मेरे को अभी 8 दिन पहले से कुछ महिलाओं लोगों की रात को 1:30 से 2 बजे के बीच में मंदिर में आके हमारा गेट बंद रहता, गेट के बाहर से मेरे को महिलाओं की और कुछ लोगों की धमकी बहुत मिल रही है। अगर आप लोग और आपके विश्व हिंदू समस्त परिवार वालों को बोलो और तुम भी समझ जाओ, अगर तुम लोग अगर ये गौ हत्या के बारे में और जो तस्करी चल रही है, गौ हत्या भी हो रही है और गौ हत्या के जो चमड़े निकल रहे हैं उसके गोडाउन और कहाँ कहाँ पे गौ हत्या हो रही है पूरे महाराष्ट्र में, ये हम लोगों को सबको मालूम है। हमें प्रूफ दे सकते हैं, हमारे कहीं इसके वीडियो भी निकाली हुई है। 1000 गायों 500 आदमी का जब जीवन होता है गाँव में तो 1000 आदमी आते हैं, तो क्या वो 1000 आदमी का खाना लोगों को महाप्रसाद खिला सकते हैं? तो क्या 15-20 गायों की गौशाला नहीं कर सकते? सब किसान गौ माता में रहते, कोई किसी जरूरत नहीं। इसलिए आप लोगों से पत्रकार से निवेदन है, कोई पॉलिटिकल कोई दफड़े में पड़ना नहीं है। पुलिस प्रशासन से आपके पास हुआ है, यहाँ से रेजिस्ट्रेट करेंगे,
मात्र एकनाथ शिंदे जी को कुछ भेजेंगे या कि प्रधानतों को भेजेंगे, क्योंकि ये हिंदुत्व की के नाम पे सरकार आई है, छत्रपति शिवाजी महाराज की सरकार पे आई है, बाला साहेब ठाकरे के नाम पर आया, तो मुझे आशा है, विश्वास है कि एकनाथ शिंदे जी विदर्भ की ओर नजर रखेंगे। सबसे ज्यादा नजर हमारे अमरावती पर नजर रखेंगे, ये भी है। और हमारा जैन समाज भी आया हुआ है, काफी कम से कम संख्या में जैन समाज का एक ही लक्ष्य है कि जू दया होनी चाहिए। जू दया मतलब कोई भी, महाराज जी ने कहा बहुत अच्छी बात की, महाराज जी गाय नहीं, कोई भी नहीं, यहाँ से 100 ऊंट जाते हैदराबाद कटने के लिए, कहा जाते हैं हम कोर्ट में से निकाल के लाते हैं उसको वापस राजस्थान पहुंचाते हैं। इसलिए अच्छे संगठन, अच्छा कार्य, अलग अलग संगठन है, इसलिए आपको अलग से एक ट्रस्ट को संगठित कर उसके अंदर प्रत्येक समाज की विशिष्ट व्यक्ति दे और एक अच्छा गोरक्षा फोर्स का एक संगठन करें, उसके प्रयास से अपन काम करें। और जो कट्टर हिंदू वाले नेता है, अच्छे अच्छे जो नेता लोग हैं, उनका अपन का सहयोग, क्योंकि उनके अंदर हिंदुत्व के लिए जान है। तो महाराज जी माता काली का इतना जबरदस्त ताकत है, क्योंकि अभी कोई ऐसा कोई मायकाला नहीं जमा महाराज जी कि आप पर कोई हाथ लगा दे। हिंदू समाज अमरावती का जागरूक हुआ है, और प्रेस कॉन्फ्रेंस के द्वारा भी करता जो गोरक्षा नहीं कर सकते, कम से कम शक्तिपीठ के अंदर जो संत महात्मा है उनके ऊपर ब्याज करें। मैं भी यहाँ आया हूँ, मैंने थोड़ा किसी के बारे में पॉलिटिकल बोला तो महाराज आपने इसको बोल दिया। मैं ना मैं बीजेपी का हूँ, ना कांग्रेस का हूँ, ना राष्ट्रवादी का हूँ, ना किसी नेता का मैं गुलाम हूँ। मैं मात्र छत्रपति शिवाजी महाराज, छत्रपति संभाजी महाराज, श्री महाराणा प्रताप, जो भगवे के लिए, जो भगवे के लिए और हिंदू धर्म के गौ माता का रक्षा करेगा, मैं उसके साथ हूँ। बोलो भगवान महावीर स्वामी की जय। कौन क्या है क्या नहीं कर, यहाँ मुसलमान का मालूम ही नहीं है। बकरी ईद पे गाया वही लोग काटते है, क्या समझ गए, गाया वही लोग काटते है। हिंदू धर्म का वो आदर करे तो हम भी उन समाज का आदर करेंगे। यदि हिंदू मुस्लिम यहाँ एक होते तो हमको तो एक काम करना ही नहीं पड़ता। आप हमारे भावनाओं को समझो, हम तुम्हारे भावनाओं से समझते हैं। हम लोग मुस्लिम लोगों से भी यही विनती करते हैं, ये मैं क्यों बोलूँ, मैं हिंदू मैं क्यों बोलूंगा, हिंदुत्ववादी जो लोग है वो गाय का व्यवसाय नहीं करते, ऐसा आपका बोलना है। ये मेरा देखिए मैंने क्या बोला, ये बड़े बड़े शहरों में चलता है। मैं विदर्भ की बात कर रहा हूँ, अमरावती की बात कर रहा हूँ, मेरे वो किसके नाम से कत्ल खाने मुझे नहीं। ये देवभूमि विदर्भ के अंदर यदि नया देखो आप, ऐसे कैसा हरियाणा में कानून बनाए, किसमें बनाए, 84/7 लेके हरियाणा में लोग जाते हैं, वो तुम्हारे विदर्भ में नहीं है। आपने आंकड़े देखे होंगे तो उत्तर प्रदेश में सर्वाधिक गौ हत्या हुई है, वो होगी योगी जी से पहले हुई है, योगी जी से पहले हुई है ना। अब योगी जी आने पर कुछ खाने बंद हुए ना। अमरावती विभाग पदवीधर मतदार संघ कार्यप्रणाली बाबत मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी यांचे एक दिवसीय प्रशिक्षण नियोजन भवन येथे संपन्न झाले। अमरावती जिल्ह्यात 75 मतदान केंद्र असून त्यासाठी मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी व संबंधितांचे 85 चमू तयार करण्यात आले आहेत, त्यातील 10 चमू राखीव ठेवण्यात येणार आहे। मतदान प्रक्रियेमध्ये 340 अधिकारी कर्मचारी सहभागी आहेत। निवडणूक प्रक्रियेत मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी यांची जबाबदारी महत्त्वपूर्ण असून सर्व प्रक्रिया दक्षतापूर्वक पार पाडावी असे निर्देश निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना दिलेत। निवडणूक प्रक्रियेत मतदान केंद्र अध्यक्ष, मतदान अधिकारी यांची जबाबदारी महत्त्वपूर्ण असून सर्व प्रक्रिया दक्षतापूर्वक पार पडावी असे निर्देश निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी दिले। अमरावती विभागीय पदवीधर मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूक 2023 कार्यप्रणालीबाबत मतदान केंद्र अध्यक्ष, मतदान अधिकारी यांचे एक दिवसीय प्रशिक्षण नियोजन भवन येथे आयोजित करण्यात आले होते। अमरावती जिल्ह्यात 75 मतदान केंद्र असून त्यासाठी मतदान केंद्र अध्यक्ष, मतदान अधिकारी व संबंधितांचे 25 चमू तयार करण्यात आले आहेत, त्यातील 10 चमू राखीव ठेवण्यात येणार आहे। मतदान प्रक्रियेमध्ये 340 अधिकारी कर्मचारी सहभागी आहेत। या सर्वांना प्रथम टप्प्यातील प्रशिक्षण प्रशिक्षक सहाय्यक आयुक्त भूसुधार श्यामकांत म्हस्के तसेच उपायुक्त पूर्ववसन गजेंद्र बावने यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आले। सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्या प्रमुख उपस्थितीसह उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, नोडल अधिकारी मनीष गायकवाड, रणजित भोसले,
रामलंके, धारणीचे उपजिल्हाधिकारी सावंत कुमार, तहसीलदार उमेश खोडके आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. प्रशिक्षणामध्ये मतदानाचा विविध टप्प्यातील प्रक्रिया पॉवर पॉईंट प्रात्यक्षिकेद्वारे सादर करण्यात आले. यामध्ये मतदान पद्धतीबाबत सूचना, मतदान प्रतिनिधींना मार्गदर्शक सूचना, मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी यांची कर्तव्ये व जबाबदाऱ्या यासह मतपेट्या उघडणे बंद करणे, सील बंद करणे, कागदी सील, पोस्टल बॅलेट, मतपत्रिका व मतदान यादीची तपासणी याबाबत प्रात्यक्षिकेद्वारे माहिती देण्यात आली. मतदान दिनांक 30 जानेवारीला सकाळी 8 ते 4 या वेळेत होणार आहे. यासाठी जिल्ह्यातील निवडणुकीचे संपूर्ण साहित्य गोळा झाल्यानंतर तात्काळ विशेष सुरक्षा व्यवस्थेमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सुरक्षित सुपूर्त करण्यात येणार आहे. त्यानंतर मतमोजणी 2 फेब्रुवारी रोजी होणार आहे. या अनुषंगाने मतपत्रिकेच्या तपशीलावर माहिती देण्यात आली. मतदार यादी, मतदाराचा अणुक्रमांक याबाबत घ्यावयाच्या दक्षतेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी मतदान केंद्र अध्यक्ष, मतदान अधिकारी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचे प्रशिक्षकांमार्फत निरासन करण्यात आले. रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत प्रादेशिक परिवहन विभाग, इंडियन रेड क्रॉस सोसायटी आणि सुयश हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने अमरावती मुख्य बसस्थानकात प्रात्यक्षिक सादर करण्यात आले आहे. अचानक वाहनात आग लागली तर आग कशी भिजवावी, त्यातील जखमींना प्राथमिक उपचार कशा प्रकारे द्यावा याबाबत प्रत्यक्षात माहिती दिली. प्रात्यक्षिक सादर करीत असताना मात्र या बसस्थानकात प्रवाशात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत प्रादेशिक परिवहन विभाग, इंडियन रेड क्रॉस सोसायटी, सुयश हॉस्पिटलसह परिवहन विभागाच्या संयुक्त विद्यमाने वाहनात अचानक शॉर्ट सर्किटने आग लागली असता आग कशा पद्धतीने विझवावी, जखमींना तात्काळ प्राथमिक उपचार कशा पद्धतीने द्यावे याचे उत्तम प्रादेशिक सादरीकरण अमरावती मुख्य बसस्थानकात मंगळवारी सकाळी सादरीकरण करण्यात आले. मंगळवारी सकाळी अमरावती मुख्य बसस्थानकात बसमध्ये प्रवाशी बसले असता अचानक आग लागली. आगीचा धूर पसरला. यावेळी एसटी चालकाने वाहतूक नियंत्रण कक्षेत तात्काळ माहिती दिल्यावर याचीच माहिती इंडियन रेड क्रॉस सोसायटी टीमला मिळाली असता ते सुद्धा सर्व टीमसह रुग्णवाहिकासह तात्काळ दाखल झालेत. यावेळी बसस्थानकात उपस्थित असलेले शेकडो प्रवाशात धावपळ झाली. घटनास्थळी बसस्थानकात ड्युटीवर असलेले पोलीस कर्मचारी सुद्धा धावून आलेत. बसमध्ये शॉर्ट सर्किटने अचानक आग लागली असता इंडियन रेड क्रॉस सोसायटीच्या जवानांनी सर्वात आधी आगीवर अग्निशमन यंत्राच्या सहाय्याने आग विझवून नियंत्रण आणलेत. तर दुसऱ्या टीमने बसमधील चालकाला अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांच्यासह इतर अनेक जखमी प्रवाशांना टीमने बाहेर काढून प्राथमिक उपचार देण्याकरिता सुयश हॉस्पिटलच्या डॉक्टर राधा सावदेकर यांच्याकडे पोहोचविण्यात आले. डॉक्टर राधा सावदेकर यांनी बसचालकाला तात्काळ प्राथमिक उपचार देऊन त्यांचे प्राण वाचविलेत. डॉक्टर राधा सावदेकर यांनी प्राथमिक उपचार देऊन जखमींचे तसेच हृदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णांना कशा पद्धतीने वाचवावे याचे स्पष्टीकरण आणि प्रात्यक्षिक करून दाखविलेत. यहाँ पर रेड क्रॉस सोसाइटी द्वारा बस में यदि कहीं इमरजेंसी हो जाए तो किस प्रकार से उन्हें बचाकर रेस्क्यू किया जाता है और किस प्रकार की टीम उपलब्ध की जाती है, यहाँ पर उसका प्रात्यक्षिक डेमो दिया जा रहा है. बस में सामने आग लग गई थी. आग के बाद में डेपो मैनेजर ने डिजास्टर मैनेजमेंट को कॉल किया है. तुरंत उनकी गाड़ी आई और गाड़ी आकर पूरी टीम ने लगातार 2 से 3 मिनट के अंदर आग पर काबू पाया और अंदर जो जो कैजुअलिटी थी, जो जो घायल लोग थे, किसी को हार्ट अटैक आया, किसी को सर में चोट लगी, किसी के हाथ फ्रैक्चर है, किसी वहां पर एक मानव लिफ्ट यानी कंधे पर एक पूरे आदमी को लेकर वहां पर लेके आए और वहां पर लिया लाए जा रहे और कैजुअलिटी लाई जा रही है. यहां पर अभी सारे के सारे अलग अलग फ्रैक्चर आदमी को किस प्रकार से लाया जाता है वो अभी यहां पर दिखाया जा रहा है. हार्ट अटैक वाला किस प्रकार ले जाया जाता है, सारी इनको सारी पूरी ट्रेनिंग डिजास्टर मैनेजमेंट को दी जाती है यहां पर. और यहां पर इनके तुरंत यहां पर डॉक्टर की टीम फर्स्ट एड के साथ में यहां पर विशेषज्ञ डॉक्टर भी यहां पर मौजूद है. यहां पर करने के बाद में इनको यहां से फिर यहां पर इनका पूरी तरह के रूप में यहां पर इनको यहां पर जो डिजास्टर मैनेजमेंट की टीम है पूरा इलाज करता है. दवाखाने तक जाने लायक इनके यहां पर स्थिति बना दी गई. अब एम्बुलेंस द्वारा इनको यहां से जो सीरियस पेशेंट उनको दवाखाने ले जाया जाएगा और बाकी को जो मामूली जिनको जख्मी
की छुट्टी दे दी जाएगी। डिजास्टर मैनेजमेंट की पूरी टीम का यहाँ पर काम संभाल रहे हैं डॉक्टर शशांक दुबे। यावेळी इंडियन रेड क्रॉस सोसायटीचे पदाधिकारी डॉक्टर शशांक दुबे यांनी प्रात्यक्षिक बाबत माहिती दिली। में डॉक्टर रहते हैं, फर्स्ट एडर रहते हैं और साथ में मेजर और मिलिट्री के और पुलिस डिपार्टमेंट के लोग रहते हैं कि जो कि इस पब्लिक वहां पे ज्यादा होने के बाद तो मोबाइल से ना निकालते हुए अपने को पेशेंट की जान बचाना है, जो विक्टिम होंगे उनकी जान बचाना है। आपके पास गोल्डन सिर्फ 3 मिनट रहते हैं, 3 मिनट के अंदर अगर पेशेंट को विक्टिम को अगर आपका अटैक आया होगा कुछ भी आया होगा 3 मिनट के अंदर उसको रेस्क्यू मिल सकता है, उसको अच्छी हवा पंपिंग मिल सकती है तो उसकी जान बच सकती है। बस के अंदर थे, बस के अंदर रेस्क्यू करने के हिसाब से कैजुअलिटी कैरिंग करने के हिसाब से हमारे रेड क्रॉस सोसाइटी टीम वहाँ पहुँच चुकी थी। पहुँचने के बाद अंदर के पैसेंजर को बाहर निकाला गया। बाहर निकालने का जो पद्धत है जिस तरीके निकलना चाहिए जो भी अड्डस पद्धत के हिसाब से रेड क्रॉस सोसाइटी उनके टीम ने पूरा काम किया हुआ है। उसके बाद हमारे साथ रेस्क्यू टीम के साथ हमारे एक डॉक्टर मैना यहाँ पे उपस्थित है, उन्होंने CPR बहुत बढ़िया तरीके से यहाँ पे दी हुई है, उसके बारे में थोड़ी जानकारी हमारी मैडम राधे सौदी कर देंगे। ऐसे में CPR ये जो वर्क है ये कोई भी इंसान 16 साल से लेकर 70 साल तक दे सकता है। अगर कोई भी पेशेंट या मरीज बेहोश है तो सबसे पहले कंधे पे हाथ लगा के उसको उठाने की कोशिश कीजिए, फिर गले की नाड़ी लग रही है या नहीं दो उंगलियों से वो चेक कीजिए। इसमें ज़्यादा वक्त गवाएंगा नहीं, अगर आपको लग रहा है पेशेंट होश में नहीं है तो तुरंत CPR जिसे हम बेसिक लाइफ सपोर्ट कहते हैं वो शुरू करना है। जो हमने अभी डेमोन्स्ट्रेशन दिया है ये कोई भी इंसान दे सकता है अपने दोनों हाथ से, और छाती के बीचों बीच छाती को दबाना है जिस तरीके से छाती प्रैक्टिकल करके बताएंगे कैसे किया इंच नीचे जाए हमें अभी बताती। अशा पद्धतीने सर्व टीमने वाहनात अचानक आग लागली तर कोणती उपाययोजना राबवावी, जखमींना कसा प्राथमिक उपचार देऊन त्यांचे प्राण वाचवावे याचे सादरीकरण केलेत। मात्र आग खरंच परिवहन मंडळाच्या बसमध्ये लागली तर त्या बसमध्ये अग्निशमन यंत्र असते का, प्राथमिक उपचारकरिता किट बॉक्स असते का, याची पाहणी करण्यासाठी इंडियन रेड क्रॉस सोसायटीचे सचिव तसेच सिटी न्यूज चॅनलचे प्रबंध संपादक डॉक्टर चंदू सोजतिया यांनी सर्व टीम घेऊन बसमध्ये दाखल झालेत। यात बसमध्ये पाहणी केली असता अग्निशमन यंत्र तर आढळून आले मात्र प्राथमिक उपचार किट कुठेच दिसून आली नाही। एकीकडे आपण रस्ता सुरक्षा अभियानाचा मोठा गाजावाजा करून नागरिकांना आव्हान करीत असतो, मात्र याच बसमध्ये अतिमहत्वाचे साहित्य दिसून न येणे कितपत योग्य आहे असा प्रश्न निर्माण होत आहे। या प्रात्यक्षिकमध्ये प्रादेशिक परिवहन विभागाचे मोटर वाहन निरीक्षक गौरव शेलार आणि प्रमोद सरोदे यांनी आमच्या सिटी न्यूजच्या माध्यमातून नागरिकांना आव्हान केलेत। जो पैसेंजर बस है उसमें बेसिकली फायर एक्सटिंग्विशर होना चाहिए, 16 सीट के जो आगे की कैपेसिटी है उनमें 2 फायर एक्सटिंग्विशर होना चाहिए, एक आगे एक पीछे, उसके साथ इमरजेंसी एग्जिट होना चाहिए, हाँ तो राइट साइड में होना चाहिए, और फर्स्ट एड किट चाहिए, उसमें फर्स्ट एड किट में जो बेसिक है फर्स्ट एड के लिए चाहिए वो सभी उसमें चाहिए अवेलेबल होना चाहिए। और ये फर्स्ट एड की जो किट है उसमें क्या ड्राइवर कंडक्टर को इस चीज़ की ट्रेनिंग दी जाती है कि उसको होनी चाहिए? बस स्टैंड से कोई ना यहाँ पे बस स्टैंड के मैनेजर कोई ड्राइवर कंडक्टर कोई भी आपके पास जब गाड़ियाँ चेकअप के लिए आती है आप क्या क्या चेक करते हो उसमें क्या क्या होना चाहिए? जब हमारे पास इलनेस के लिए गाड़ी आती है तब हम उसमें टायर से लेके इंजन तक सब चेक करते हैं, उसमें रहने ब्रेक रहने जो क्वालिटी वो चेक करते हैं।
दो होना चाहिए, 50 सीटर गाड़ी है, 50 सीटर दो होना चाहिए। आगे पीछे गिरे, आगे के पीछे का गेट भी पूरा खुलते होना चाहिए, इमरजेंसी गेट पूरा खुले पोजिशन में होना चाहिए। ड्राइवर को प्रॉपरली यानी फर्स्ट एड की प्राइमरी ट्रेनिंग होनी चाहिए। तो क्या हो जब एमएसआरपीसी में भर्ती होती है तभी उनकी एक ट्रेनिंग शेड्यूल में ये फर्स्ट एड की जो है ट्रेनिंग शेड्यूल में ही एक्चुअली हो जाता है और रिप्रेशर कोर्स वो बार बार देते रहते हैं। तो वो जो एमएसआरपीसी का है उसमें ड्राइवर की रहती और जब गाड़ी चेक होती है तब उसकी वैलिडिटी वगैरह हम चेक करते हैं, दोनों फायर एक्सटिंग्विशर में वैलिड रहते हैं तभी वो काम। एक गाड़ी को चेक करेंगे आपके इसके साथ है कोई भी गाड़ी चलेगी? रेड क्रॉस सोसाइटी द्वारा एक डेमो दिया गया था जिसमें चलती बस में आग लग जाती है उस आग से किस प्रकार बचा, एक पूरी ट्रेन टीम इंडियन रेड क्रॉस सोसाइटी की, यह एक डेमो था। इसके अलावा कहीं कभी बिल्डिंग गिर जाती है, बाढ़ आ जाती है, कहीं और दूसरे प्रॉब्लम होते हैं, कहीं आग लग जाती है, बिल्डिंग में आग लग जाती है, कोई भी इमरजेंसी जहाँ रेस्क्यू टीम की जरूरत पड़ती है इंडियन रेड क्रॉस सोसाइटी उसके लिए पूरी तरह परिपूर्ण है। और ये सभी डिपार्टमेंट में इनके पास इनके नंबर्स है, जहाँ पर भी इनको कॉल आता है इमीडिएट पूरी सुसज्ज मुश्किल से सूचना आने के बाद में 5 मिनट में अपनी टीम यहाँ से रवाना हो जाती है और पूरे ट्रेंड यहाँ पर जवान है, कुछ लोग इसमें पुलिस में भी है, पूरी हरदम 12 महीने इनकी ट्रेनिंग चलती रहती है। तो बचाने का काम जितने अच्छी तरीके से आज यहाँ करके बता, प्रैक्टिकल भी हमने देखा कि कई बार ऐसी, ये तो हमने डेमो दिया, प्रैक्टिकल भी कई बार ऐसी इमरजेंसी होती तो रेस्क्यू टीम ने वहाँ पर जाकर बचाने का काम किया है। आज वही डेमो आरटीओ के साथ में और यहाँ पर बस डिपो के साथ में मिलकर इंडिया रेड क्रॉस सोसाइटी ने एक डेमो दिया है जिसका बहुत अच्छी तरह से संचालन किया गया और किस प्रकार लोगों की जान बचाई जा सकती है इसका एक उदाहरण दिया गया। रस्ता सुरक्षा अभियानाचे आयोजन प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी आरटी गीते यांच्या मार्गदर्शनात अधिकारी राऊत यांच्या नेतृत्वात मोटर वाहन निरीक्षक गौरव शेलार, प्रमोद सरोदे, इंडियन रेड क्रॉस सोसायटीचे पदाधिकारी डॉक्टर शशांक दुबे, सचिव डॉक्टर चंदू सोजतिया, सुयश हॉस्पिटलचे डॉक्टर राधा सावदेकर, रेड क्रॉस सोसायटी जवान मेजर राजेंद्र सिंग बघेल, आनंद सिंग ठाकूर, सागर डहाके, अजय आसोले, राजेश व्यास, पंकज लोंदे सह अनेक जवानांनी सहभाग घेतला। भातकुली तालुक्यासह अनेक गावात ई पास मशीनमध्ये दिवसेंदिवस अडचणी वाढत असून सर्वच ठिकाणी ही ई पास मशीन फेल ठरत असल्याने लाभार्थ्यांना वेळेवर धान्य मिळत नसून दिवस झाले येऊन राहिलो, आपत चाललो, कंट्रोल मशीन नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे भेटून नाही राहिलं आणि 1-2 घंटे मी इथं थांबू ना दिवस झाले, मजुरी पाडून कंट्रोलसाठी येऊन राहिलो, बंद असल्याच्यानं कंट्रोल भेटून नाही राहिलं, मशीन कधी चालू होईन काय होईन हे काही याचा निर्णय भेटून नाही राहिला। नेटवर्क आणि सर्व्हरच्या नादुरुस्तीमुळे अनेक वेळा शहरासह जवळच्या परिसरातील लाभार्थ्यांना स्वस्त धान्य दुकानाच्या फक्त वारंवार चक्रा माराव्या लागत आहे। आज सकाळपासून मशीनचा नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे, इथं माझ्या दुकानात जवळपास 25-30 गिराक सकाळपासून उभे आहे, मी मशीन कंटिन्यू पाहून राहिलो तर नेटवर्क तुटी त्याच्यात दाखवून राहील आणि आम्ही थांब घेतल्याशिवाय धान्य देऊ शकत नाही। शासनाचा हे आहे का जेव्हा थांब येईन तेव्हा त्यांना धान्य द्या, नेटवर्क सर्व्हरचा प्रॉब्लेम मशीनमध्ये असल्यामुळे मी धान्य देऊ शकत नाही, सर्व्हर सुरू झाल्याबरोबर थांब घेऊन ग्राहकाचे आम्ही माल वितरण करू, त्यामुळे नागरिकांमध्ये दिवसेंदिवस रोष वाढत आहे। तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी व इतर समस्यांसाठी सामूहिक आत्मदन आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेचे प्रकाश मारोटकर यांनी प्रशासनाला 8 दिवसांपूर्वी निवेदन सादर करून दिला होता। तालुक्यातील हजारो शेतकरी पीक विम्याच्या मदतीपासून वंचित आहे। तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकरी व 4 मंडळातील शेतकरी महसूल व कृषी विभागाच्या हलगर्जीपणामुळे अतिवृष्टीच्या मदतीपासून वंचित आहे। तुरी पिकांवर दवाळ गेल्याने तूर पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे, तूर पिकांचे सर्वेक्षण करून आर्थिक मदत देण्यात यावी। धानोरा गुरुवेत ते शिंगणापूर रस्ता व फुपगाव फाटा ते वाघोडा रस्ता अत्यंत खराब झाला असून अनेकांना विविध अपघातात प्राण गमवावे लागले, हे रस्ते तातडीने करण्यात यावे। विदर्भातील शेतकऱ्यांच्या शेतीला दिवसाला 12 तास वीज पुरवठा देण्यात यावा। अतिवृष्टीने तालुक्यातील शेकडो मातींचे घर पडल्याने बेघर झालेल्या गोरगरिबांना
नैसर्गिक आपत्ती योजनेअंतर्गत प्राधान्याने घरकुलाचा लाभ तात्काळ द्याव्या अशा मागण्या आत्मदन आंदोलन दरम्यान केल्यात. शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या शिंदे फडणवीस सरकार या ठिकाणी तालुक्याचे तहसीलदार या ठिकाणी येऊन आम्हाला पीक विमा मिळणार असं लेखी देणार नाही. कृषी अधिकारी असतील, पीक विम्याचे प्रतिनिधी असतील, सोबतच या रस्ता जो शिंगणापूर धानोरागुरव रस्ता आहे या रस्त्याचं काम सुरू होणार नाही असं लेखी आम्हाला अधिकारी या ठिकाणी देणार नाही. तोपर्यंत आम्ही या ठिकाणाहून हटणार नाही. आमचा जीव गेला तरी चालेल, कारण आम्ही 8 दिवसापूर्वी 10 दिवसापूर्वी निवेदन दिलेलं आहे, पत्र दिलेलं आहे, परंतु अधिकाऱ्यांनी याची दखल घेतली नसल्यामुळे आम्हाला हा आत्मदानाचा पवित्रा घ्यावा लागलाय. मी तुमच्या माध्यमातून विनंती करेल की जोपर्यंत वीज वितरण कंपनी असेल, कृषी अधिकारी असेल, पंचायत समितीचे अधिकारी असेल, तहसील कार्यालय असेल, हे अधिकारी या ठिकाणी पोहोचणार नाही आणि आम्हाला आमच्या निवेदनानुसार जोपर्यंत लेखी देणार नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणाहून निघणार नाही. तुमच्या मागण्या संदर्भात जे काही पाठपुरावा जे करतील अधिकारी येत आहेत अधिकारी तोपर्यंत तुम्ही सगळे बाहेर या. नाही साहेब, आम्ही बाहेर येणार नाही. मग तुम्हाला जबरदस्ती आणला का? नाही साहेब, हे बघा तुम्ही जबरीने आला आम्हाला, आमच्या हातात या ठिकाणी पॉयझन आहे. आम्ही पॉयझन पिऊ, कोणी पोलीस पाण्यात घुसलं तर आम्ही पॉयझन पिऊ आणि हा फाशीचा दर आवरू. अचानक शेकडो शेतकरी पाण्यात डुबून आत्मदहन करण्याचा प्रयत्न करत होते. पोलिसांच्या 2 तासांच्या अथक प्रयत्नानंतर त्यांच्या मध्यस्थीने अधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले व पोलिसांनी प्रकाश मारोटकरसह अनेकांना यावेळी ताब्यात घेतले. यावेळी तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी, प्रकाश नाटकर, जिल्हा कृषी अधिकारी अनिल खर्चान, जिल्हा पीक विमा प्रतिनिधी नितीन सावळे, रोशन इंदोरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे, वीज वितरण कंपनीचे पाटील या विभागाचे अधिकारी उपस्थित राहून लेखी आश्वासन दिलेत. भंडारा जिल्ह्यातील काटी येथे निकुन सामाजिक बहुउद्देशीय संस्थांतर्फे आयोजित खास मंडई निमित्त आमदार चषक भव्य ओपन खुला भारत काष्टी कुस्ती स्पर्धेत 75 किलो वजन गटात बडनेरा येथील पैलवान नकुल रामूभाऊ कातोरे यांनी प्रथम क्रमांकाची मानाची गदा पटकावून कुस्ती क्षेत्रात अमरावती जिल्ह्यासह बडनेरा शहराचे नाव उज्ज्वल करून गौरव वाढविला. क्रीडा क्षेत्रातील पंढरी म्हणून अमरावती व हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचा जागतिक स्तरावर नावलौकिक आहे. याच हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या तालमीत कुस्त्यांचे धडे घेणाऱ्या बडनेरा येथील पहिलवान नकुल कातोरे याने भंडार जिल्ह्यातील काठी येथे आमदार चषक भव्य ओपन खुला भारत काठी कुस्ती स्पर्धेत 75 किलो वजन गटात प्रथम क्रमांक मानाची गदा पटकावून बहुमान मिळवला आहे. भंडारा जिल्ह्यातील काठी कुस्ती स्पर्धेत बडनेरा येथील पैलवान नकुल कातोरे यांना 75 किलो वजन गटात नागपूरचा प्रतिस्पर्धी ऋतिक शेगोकार हा 6 गुणाने आघाडीवर असताना नकुलने झुंज देत चालाकीचा डाव मारून चित्त केले व प्रथम क्रमांकाची मानाची गदाचा मानकरी ठरला. लगेच पुली वजनगट 43 किलो, सुप्रिया चिकाडे रोना रेड कार्टोन, रावणी लवडे कोल्हापूर ब्लू कार्टोन तयारी करा. वजनगट 43 किलो महिला सुप्रिया चिकाड्या रोहना रेड कार्टोन, श्रावणी लवडे कोल्हापूर ब्लू कार्टोन. महिला पैलवान तयार असा, फायनल महिला पैलवान फायनल तयार असा. मी एक गडीबुडी आहे. मी याची पण आता आजचं दाखवतो का, मी व्हिडिओ शूटिंग काढतो का दाखवतो.
अरे भाऊ तो भाऊ या बक्षीचे वितरण करण्यासाठी आपल्या क्षेत्राचे लाडके सभापती श्री रितेशजी वासने हे येथील असे मी त्यांना विनंती करतो. या गटामध्ये चला नकोल कातोरे अमरावती प्रथम क्रमांक राजू भाऊ कारेमोरे यांच्या वतीने श्री रितेशजी वासने सभापती यांच्या हस्ते बक्षीस वितरण होत आहे. राजूभाऊ कारेमोरे त्याच्या या गौरवशाली यश प्राप्तीबद्दल बडनेरा जुनी वस्ती परिसरात त्यांच्या निवासस्थानी वडील रामू कातोरे यांचे स्नेहीजन व नकुलच्या चाहत्यांनी स्वागतासाठी एकच गर्दी केली होती. प्रसंगी माजी नगरसेविका गंगामाई अंभोरे शिवराय कुलकर्णी टेकचंद केशवानी किरण अंबाडकर अजिंक्य भुते राहुल बागडे इरफान खान पत्रकार सुनील इंगोले इत्यादी बहुसंख्य चाहत्यांनी त्यांचे स्वागत केले व शहरातून ढोलताशांच्या निनादात भव्य अशी मिरवणूक काढली असता बडनेरा वाहनांची त्यांचे ठिकठिकाणी स्वागत केले. पद्मश्री प्रभाकर वैद्य यांच्या प्रेरणेने व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद पुणेचे उपाध्यक्ष डॉक्टर संजय तिरथकर आंतरराष्ट्रीय कोच रणबीर सिंग कोच जितेंद्र भुयार कोच समीर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली व आई वडिलांच्या आशीर्वादाने यश प्राप्ती केल्याचे नकुल याने आमचे प्रतिनिधी मच्छिंद्र भटकर यांच्याशी बोलताना सांगितले. काठी केसरी कुस्ती महासंग्रामात बडनेरा येथील नकुल रामभाऊ कातोरे हा प्रथम आलेला आहे आणि माझ्यासोबत आहे. हा नकुल यांनी या स्पर्धेकरता प्रथम बक्षीस मिळवण्याकरता काय काय प्रयत्न केले आणि इथपर्यंतचा प्रवास कसा झाला हे आमच्याकडून जाणून घेतले. नकुल हे जी स्पर्धा होती ते कुठल्या स्तरावरची होती कोणत्या लेवलची होती? हे कुस्ती स्पर्धा जी आहे ही महाराष्ट्र स्तरावरची होती. तिथे आम्ही अमरावतीच्या पूर्णपणाने सहभाग घेतला होता आणि अमरावतीच्या स्पर्धकाला खूप उत्कृष्ट असा प्रतिसाद तिथे मिळाला. त्यानंतर माझं मी पण प्रथम क्रमांक मानायची गेला पटकवली. स्पर्धेचं आयोजक होती आणि स्पर्धेचे आयोजक कैलास गुरु मोती यांनी स्पर्धा आयोजित केली होती. तुला ही आवड कधीपासून आहे कशी खेळाबद्दल तुझी आवडीबद्दल? माझी मला कुस्ती खेळापासून लहानपणापासून आवड आहे आणि त्यात माझ्या काकामुळं मला सर्व पहिला नसल्यामुळं काकांचा याच्यात चांगला उत्कृष्टचा प्रतिसाद मिळाल्याने मी कुस्ती या खेळामध्ये आजपर्यंत इथे टिकून आहे. ते सर्व माझ्या काकामुळे महाराष्ट्र केसरी स्पर्धेत सहभाग आहे. माझं युनिव्हर्सिटीला पण सहभाग आहे. त्यानंतर स्टेटला पण सहभाग आहे माझं. आता झालेल्या महाराष्ट्र केसरी सुद्धा मी सहभाग घेतला होता. तुझ्या या यशाचं श्रेय कुणाला देतो? माझ्या यशाचं श्रेय मी माझे वस्तात गुरुवर्य संजय तिरथकर रणवीर सिंग राल जितेंद्र भुयार कातोरे यांनी काठी केसरी स्पर्धेत कुस्ती स्पर्धेत भंडारा जिल्ह्यातील काठी येथे प्रथम क्रमांक मिळवलेला आहे आणि त्यांनी जे श्रेय दिले आहे त्याचे जे गुरुजन आहे त्याचे आई वडील आहेत त्यांना दिलेलं आहे. नकुलला चिठी कळून प्रथम शुभेच्छा चिंतितो आणि त्याच्या भविष्याकरता यश चिंतितो. तर युवा लायसनचे संस्थापक अध्यक्ष तसेच प्रशिक्षक समीर चौधरी यांनीही सिटी न्यूज जवळ प्रतिक्रिया व्यक्त केल्या. नुकत्याच पार पडलेल्या काठी केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये आमचे मित्र पहलवान नकुल भाऊ कातोरे यांनी
त्या जी खाते केसरीची पुस्तिकेची जे गळा होती आणि ते टायटल होतं त्यांनी त्यांचं नाव ठेवलं आणि किंवा भंडारा शहर अमरावतीमधले जे आपले हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ आहे तिथंच तो आपला बोल तिथं त्या म्हणजे त्या हनुमान व्यायाम प्रसारक मंडळामध्ये प्रशिक्षण घेत आहे आणि विदर्भामध्ये ते फोरम नाव करत आहे त्याच्याबद्दल आम्हाला भंडारावासियांना आणि अमरावती जिल्ह्याला त्याच्याबद्दल आणि या संदर्भात माझा तर तो लहानपणापासून शिष्य आहे आणि लहानपणापासून त्यांनी प्रॅक्टिस केली आहे. आता मला एवढा आनंद होऊन झाला येणं आपल्या बंडेरा प्रथमता हे गद मानाची तेला आणले आजपर्यंत इतिहासात मृत्यू झाली मला या गोष्टीला खूप आनंद हेच माझ्या याचं गीत झालं. ऐतिहासिक विजय मिळून आणला असे प्रशिक्षक देशमुख सरांनी सांगितले आणि हे त्यांच्यासाठी फार मोठे यशस्वीची एक गाथा आहे असे प्रतिक्रिया सुद्धा त्यांनी दिली आहे. पडण्यावरनं मी मच्छिंद्र भटकर, सिटी न्यूज, अमरावती. जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टी व्हीवरही बघू शकता. यामध्ये जी टी पेन 73 फास्टवे 256 स्टी केबल चॅनल 92. जर आपल्या टी व्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटर संपर्क करावे. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सॲपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सॲप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज.